करो मजा करो टेंशन ला मारो डंडा आई बोले पोरी ला तू डांसर हो बाप बोले पोरा ला तू डॉक्टर हो पेंटर क्रिकेटर पायलट हो काइस नहीं जमला तर नेता हो सारे का ही कंफ्यूजिंग ओ नो 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 नमस्कार, मी कुणाल लिमये. इन मीन टीन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं आणि प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचं म्हणजे टीनेजर्सचं स्वागत. कारण महाराष्ट्रातल्या तमाम टीनेजर्सना व्यासपीठ मिळावं म्हणून सह्याद्री वाहिनीने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. टीनेजर्सच्या समस्या, त्याचं विनोदी पद्धतीने नाट्य रूपांतरण आणि मग त्या समस्यांचं तज्ज्ञांकडून निराकरण किंवा त्यांना केलेलं मार्गदर्शन असं या कार्यक्रमाचं साधारण स्वरूप आहे, हे तर आपण आता जाणताच. तर आज आपली टीनेजर पाहुणी जी आलेली आहे ती म्हणजे अन्नपूर्णा खाताळ. नमस्कार. नमस्कार, कशी आहेस? एकदम मस्त. पण ऍक्च्युली थोडीशी घाबरलेली आहे. मी तुमच्यासाठी एक पदार्थ करून आणलाय, पण तो तुम्हाला आवडेल की नाही ऍक्च्युली त्याचं थोडस टेन्शन होत. अगं, पदार्थ आहे, ज्वालाग्रही पदार्थ नाही ना, त्यात घाबरण्यासारखं काय? नाही नाही, खाण्याचाच पदार्थ आहे. हा बरं, मला सांग काय नाव आहे पदार्थाचं? दुधी भोपळ्याचा खिमा. खिमा? हो. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन काही मुळीच नाही, व्हेजिटेरियन डिश आहे दुधी भोपळ्याचा खिमा. पण ऍक्च्युली तो खिमा नाही. नाही ठीक आहे, खिमा आपण त्याबद्दल नंतर चर्चा करू. तर आता आपण अय्या आपलं एक राहूनच गेलं. काय? टोमॅटोचा सॉस. ऍक्च्युली मी तुमच्यासाठी टोमॅटो सुरमई सॉस आणलाय. टोमॅटो म्हणजे काय? सॉस मध्ये फिश आहे? मुळीच नाही, व्हेजिटेरियन आहे. टोमॅटो सुरमई ऍक्च्युली त्याचा एक किस्साच झाला. म्हणजे जेव्हा मी टोमॅटो सुरमई सॉस बनवायला घेतला ना, तेव्हा मी शास्त्रीय संगीत ऐकत होती आणि वातावरण कसं अगदी सुरमई झालं होतं. आणि त्या सुरमई वातावरणात मला सुचलं आपल्या पदार्थाचं नाव टोमॅटो सुरमई सॉस. कठीणच आहे. नाही ठीक आहे, मी काय म्हणतो आता हे सगळं डिस्कशन बाजूला करून आपण जरा मैफिली कार्यक्रमाला सुरुवात करूया का? मग इतका वेळ आपण काय केलं? काय केलं? काय काय मलाच सुचत नाहीये. काय माहितीये का, हा टीनेजर्सच्या समस्यांसंदर्भातला कार्यक्रम आहे. हो बरोबर. ऍक्च्युली माझी पण तीच समस्या आहे. म्हणजे ऍक्च्युली मला खूप मोठं शेप व्हायचं आहे, पण मला कोणी मनावरतीच घेत नाही. माझे आई वडील मला अजिबात प्रोत्साहन देत नाही या गोष्टींना. का ते कळतंय? काय का ते कळेल का असं म्हणतो तुम्ही? ऍक्च्युली ना त्या दिवशी काय झालं माहितीये का, मी माझ्या आईला मदत करायला गेली तर अगं कुठं आहेस तू? कशाला ओरडताय तुम्ही उगाच्या उगाच? सकाळी कामाची वेळ असते, धावपळ असते, मी कुठे असणार? किचन मध्येच ना. तसं नाही, अजून नाश्ता आला नाही म्हणून मी हाक मारली तुला. येतोय येतोय, तुमच्यासाठी नाश्ता येतोय. आणि आज एक सरप्राईज आहे. काय? नाश्ता मी नाही, तुमची लेक करते अन्नपूर्णा. काय दचकताय कशाला? तुम्ही तिच्या हातचं कधी खाल्लं नाहीये का यापूर्वी? नाही, अन्नपूर्णाचा नाश्ता येणार म्हणजे माझा ऑफिसला जायला नको. का? नाही, याच्या आधी मी अन्नपूर्णाचा नाश्ता केला होता, पण त्या दिवशी ऑफिसमध्ये माझा सगळा वेळ बाथरूम मध्येच गेला. काहीतरी काय बडबडताय? हल्लीच्या मुली बघा किचन मध्ये पाय ठेवायला तयार नसतात. तुमची लेक एवढा प्रयत्न करते तर करू दे. प्रयत्न? हो. कसला प्रयत्न? बापाला नाश्ता खायला घालून छायण्याचा प्रयत्न करते. तुम्हीच तिला म्हणाला होतात की नाही कार्टे इकडे तिकडे उंडारत बसण्यापेक्षा जरा किचन मध्ये जा, चार पदार्थ करायला शिक. आता शिकते तर भोगा तुमच्या कर्माची फळ. काय झालं? काय झालं? नाक का मुरडताय? नाक मुरडत नाहीये, एक असले वास येत आहेत ना, त्याने माझा श्वास घुसमटतोय. हो काहीतरी काय बडबडताय? अनु ए बाळा, झाला का नाश्ता? सगळे पदार्थ झाले. वा वा वा, सगळे पदार्थ. काय 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 करत काय होते एवढं? फोडणीचं सँडविच. अरे वा, ऐकून तरी बरं वाटलं. फोडणीचं सँडविच? काय म्हणजे याचे काय नक्की काय केलंय? काही नाही हो, साधच आहे. वरून थोडीशी फोडणी दिली फक्त बस. आणि आतून काय घातलंय? घाबरायचं काय बाबा, त्याच्यात सँडविच सारखं सँडविच येते. बरोबर, फक्त एक एक्सपेरिमेंट केलाय मी, छोटासा प्रयोग. अरे बाबा, अरे पांढऱ्या वड्या कसल्या दिसते? पांढऱ्या वड्या नाही, चीज असावं ते बहुतेक. नाही ग मम्मी,
तो एक सस्पेन्स आहे. सस्पेन्स आहे, नक्की सस्पेन्स आहे ना, नाही तर खाल्ल्यावर मी डिस्पेन्सरी. बघितलं हे बाबा कसे म्हणतात. ह्या घरात ना मला काही उत्तेजनच मिळत नाही. कधी नव्हे ते ठरवलं एक उत्तम शेफ बनू. नाही, त्यासाठी मी हे सगळे असे प्रयोग करते तर तुम्हाला माझं कौतुकच नाही. कोणी मला रिस्पॉन्सच देत नाही या घरात. अगं असं नाहीये. आणि हे बघ, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मी करते की नाही तुझं कौतुक. गेल्या आठवड्यात तू किती छान छान पदार्थ केले होते आमच्यासाठी. मी सगळे जपून ठेवलेत की नाही फ्रीज मध्ये. अहो, आपण खाण्यापेक्षा पाहुण्यानं खायला घातलेले जास्त. तरीश, गेल्या आठवड्यात आपल्या घरी एकही दिवस पाहुणा आला नव्हता. बघितलंय, बघितलं बाबा कसे म्हणतात. जाऊ दे, ह्याच्या नंतर मी काही बनवणारच नाही. काय करते, मी थट्टा केली. थट्टा केली त्याने. जाऊ दे, तुम्ही हे नका खाऊ, तुम्ही दुसरं काहीतरी खा. चालेल चालेल. मी बनवलेलं म्हणजे मी अजून एक प्रकार बनवलाय मस्त. प्रॉन्सचा उत्तप्पा. थांबा, मी एक मिनिटात आणते. अरे देवा, आता हे खायचं की नाही गपचूप. प्रॉन्सचा उत्तप्पा. मग हे काय नवीन आणखी. एकदम एकदम सोपा प्रकार आहे. काय काय माहितीये, आपण उत्तप्प्यावरती कसं कांदा टोमॅटो वगैरे ऍड करतो ना, मी फक्त थोडेसे प्रॉन्स ऍड केले उत्तप्प्यावर. हा, आणि एक साईड डिश पण आहे पप्पा. एक मिनिटात आणते. कुठे साईडला दिसत नाही. काय काहीतरी बडबडताय तुम्ही. साईड डिश म्हटल्यानंतर तिथेच बघणार ना. घे घे खा खा. काय केलं बाळा. कोल्हापुरी तांबडा रस्सा. उत्तप्प्याबरोबर कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हटलं थोडं ट्रेडिशनल आहे ना, जाईल. बरोबर आहे. मी काय म्हणतो. काय हो. तू जरा खाऊन बघ ना. तुमचं ना प्रेमच नाहीये माझं. नाही, प्रेमापोटीच बोलतोय. जगली वाचलीस तर मी खाईन. अहो हे खा ना. बघितलाय बाबा कसे टोमणे मारतात मला नेहमी. अगं टोमणे नाही, मी तुझी थोडीशी थट्टा केली. थट्टा केली त्यांनी. काही नाही आई, त्यांना ना टेलिव्हिजन वर दाखवतात ना त्या सगळ्या रेसिपीज ट्राय करायच्या असतात त्या गोडगोड मुलींनी पेश केलेल्या. ही पण गोड आहे. आपली मुलगी सुद्धा गोड आहे की नाही. काय तुझं स्वयंपाक करतेस ना, त्या स्वयंपाकामध्ये तू केलेल्या सगळ्या पदार्थामध्ये खाऊ ना. आईने माझ्या दुःखात आनंदात सहभागी व्हावा असं मला वाटतं. बाकी काही नाही. असं काय करता, खाल्लं असतं मी. पण आज ते हे आहे ना. काय हे काय आहे. आज काय आहे. महाशिवरात्र. पौर्णिमा. आज माझी संकष्टी आहे. आज तुझी संकष्टी आहे म्हणजे मी एकटा संकटी. तुम्ही काहीतरी खा ना. काहीतरी हे खा. हे खाऊ की हे खाऊ. काय खाऊ सांग मला. एक काम करा. काय काय. माझ्याकडे अजून एक तुमच्यासाठी स्पेशल डिश आहे. एक मिनिटात आणते. एकही ऑप्शन बाहेर येत का मला किचन मधून. जे आता समोर आणलंय ना ते खा गपचूप. बाबांची फेवरेट डिश शंकरपाळी. काय असं वेगळे काय याच्यात. काय नाही, थोडी बेलाची पानं ऍड केली आहेत. बेलाची पानं घातली असतो ह्यात. मम्मी तूच मला म्हणालेली बेलाची पानं शंकराला आवडतात. आठव एकदा. खाल्लीय ही माती मी. खाल्ली आहे पार्वती. मी काय शंकर वाटलो का तुला. मला काय माहित. ही लगेच त्याच्यात प्रयोग करायला खायचे. मम्मी तू ट्राय केलंयस. तुम्हाला म्हणाली चांगलं झालं. एकदा मी खाऊन बघितलं. खातो. मी काय म्हणतो. काय. मी एक काम करतो. काय. मला वाटतं फोडणीचं सँडविच आहे ना त्याच्यापासून सुरुवात करावी. अरे वा, घ्या. रट गण धाव रे. खाल्लं खाल्लं त्यांनी. कस झालंय. मस्त झालं ना. काय पांढर पांढर आहे ना. पांढरे वेळी हे चीज 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 नाही ग मम्मी. पनीर पनीर. मला बोलू द्या. काय आहे माहितीये, एक वेगळा एक्सपेरिमेंट म्हणून आपण कसं मुखशुद्धीसाठी नंतर काहीतरी खातो ते खावं लागू नये म्हणून मी त्याच्यात ना चीज बरोबर च्युइंगम ऍड केलंय. च्युइंगम. काय होत. काय झालं तुम्हाला. काहीतरी काय झालं. काय होत. हे
खर्चून काय करताय तुम्ही? दार दुखतीय तुमची, दात घासायचे तुम्हाला, मग काय होतंय? करव खावी आहे नाही? छाते दुखते तुमच्या, तुम्ही वरती काय वरती मोका काय होत? अय्या दात चिकटले तुमचे, अगं काय तरी एक्सपेरिमेंट, जा आता डॉक्टरला फोन कर. एक मिनिट अरे डॉक्टर 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 येतात, डॉक्टर येतात तर काय करू तुम्ही? तुम्ही एक काम, तुम्ही शांत बस, मला काही करत नाहीये. अगं इतरांचं जाऊ दे ग, पण तुझ्या बाबांनी काय केलं? म्हणजे तुला प्रोत्साहन दिलं की थांबवलं तुला? ऑफकोर्स येस, ब्रेकफास्ट नंतर मी लगेच लंच बनवला आणि हो माझ्या बाबांनी तो लगेच संपवला. कुणीतरी येणार येणार ग सजने येणार. तुमचा मूड चांगला आहे हो ना? yes. मी तुम्हाला सांगू, ही बघा ही ती पर्स मी तुम्हाला म्हणत होते ना, 81,000 ऑनवर्ड्स. बस एवढी तरी स्वस्त आहे. घेऊया घेऊया, 5 वर्षांनी घेऊया. ते जाऊ दे, मी काय म्हणतो आज लंचला आपल्या घरी माझ्या ऑफिस मधले काही जण येणार आहेत. 168 वेळा सांगितलेत कालपासून. नाही 168 वेळा सांगितलंय, पण त्याचा काय परिणाम आहे का? तयारी झाले का? सगळी तयारी झालेली आहे, स्वयंपाक तयार आहे, त्यांना म्हणावा या आणि गिळा. सांगतेस काय? सगळा स्वयंपाक सगळं करून ठेवलेलं आहे. क्या बात आहे, अन्नपूर्णाने केला स्वयंपाक. धचकायला असं नाही, अन्नपूर्णाने केलं म्हणजे मला ना, तुम्हाला तुमच्या लेकीच्या पाककलेवर जराही विश्वास नाही. नाही विश्वास नाही असं नाही, विश्वास भरपूर आहे, पण अन्नपूर्णा मुळे मला जरा थोडं सांगा, मी फोन करतो. नाही काय नाही तसं काय फार नाही. हॅलो, निघा म्हणाव. वरवंटे साहेब नमस्कार. हो तर कस काय मुद्द्याचं बोला. असं वरवंटे साहेब, मला असं तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही आमच्याकडे जेवायला येणार आहात ना, हा तर लगेच निघू नका, थोड्या वेळाने निघा. नाही जेवण तयार होत आहे, काहीतरी उगाच बसून राहिलो मग गप्पा मारल कोणी असं वाटलं. हा मी फोन केला की निघा. हा ओके बाय बाय. आणखीन ती हा आमच्याकडे बाई आहे, तुझं आडनाव चटणी. हॅलो, हा चटणी, ते शाला काय म्हणते? अहो सालं काय म्हणतात तिला? त्यांच्यात ती भाषा आहे, बोलताना शाला म्हणतात. हा नाही ती माझी बायडी बोलते. बायडी? बायकोला बायडी म्हणतात, मध्ये मध्ये बोल लोको. सॉरी. हा हा ते चट्टी, हा ते मी काय म्हणते, ते शाला आमच्या घरी जेवणाला थोडा वेळ लागेल. हा तर ते शाला तू जरा थोडा वेळ, भाषा ते त्यांची भाषा आहे. कोण आहे ती शाला बायडी बोलते? तुम्ही आता मला साली म्हणाल? साली बोलेन का? तू माझी बायको असता, मध्ये मध्ये बोल लोको. फोन आपली माहित आहे. नाही तुम्हाला नाही, तुम्ही जेवायला या घरी, पण ते थोड्या वेळाने निघा, काय अजून जेवण तयार व्हायचं ना. हा नाही ना, तुम्ही जेवायला यायचं. अरे शाला तुम्हाला तोंडी लावायला पाहिजे ना. हो अरे त्यांच्या तोंडी लावायला पाहिजे ना जेवण. हा तुम्ही थोड्या वेळाने निघा, मी तुम्हाला फोन करते. हा जेवण व्हायचं अजून. ओके बाय बाय. बाबा तुम्ही खोटं का बोललात? काय बोललो खोटं? तुम्ही तुमच्या साहेबांना का सांगितलं की जेवण तयार नाही? सगळा स्वयंपाक केलाय मी. काय म्हणते ना, जेवण इतकं छान बनवतेस ना तू, आणि ते सगळे आले ना की मला जर आवडलं तर हावऱ्यासारखं खाता येणार नाही ना, म्हणून म्हटलं आधी जरा चव घेऊन बघावी मग त्याला बोलवतो. चालेल चालेल, वाढू मी. चला 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 कुठे हा इकडे नाही का? तुम्ही केलेलं जेवणार आहात ना, एकदा जरा शेवटचे डोळे भरून बघू दे तुम्हाला. चला चला चला. अरे व्यवस्थित वाढ ग, डाव उजव बघून वाढ. वाटली डाळ गेले तिने. हो हो हो. काय बाबा ही वाटणी डाळ वाटते का तुम्हाला? काय आहे तुम्हाला शुगरचा त्रास आहे की नाही म्हणून स्पेशली तुमच्यासाठी भरली कारली केली आहेत मी. शुगर सारखं बोलून दाखव तुझे. भरली कारली? त्या कारल्यात काय भरलंय? खा ना बाबा आधी तुम्ही. खाऊ ना. ह्या बाबांना ना मी कोणी मोठी झालेली नकोच आहेत. बघितलं किती आडी बाळा. अगं माधुरी दीक्षित नंतर कोण? तू तेवढं खाऊन बघू. कारले आई जयो. कशी झाली? जरा तरी तोंडात जाय. काय हो काय हो? अगं तू परत डिंक घातलास का? थांबा थांबा, धावपळ करू नका. मला एवढं झेपणार नाही. काय काय होत? तुम्ही एक मिनिट एका जागी उभे राहा. काय होत? एक मिनिट.
एवढे काही तिखट नव्हती ग, मी कुठेतरी वाचलेलं डायबिटीज वाल्यांनी कडू आणि तिखटावर थोडा जोर द्यावा म्हणून मी थोडी तिखट केली। अगं काय घातलं काय होतंस? काही नाही, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि आलं। अरे देवा माझ्या, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि आलं म्हणजे इकडनं खायचा नाही। छी, हा काहीतरी काय नाही म्हणजे स्वीट 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 काय केलंयस का? हो मग काय, कान जा पटकन। ओ तुला काहीतरी मंत्रचल प्रयोग करू नका, इथे थांब। हळू हळू हळू, तुम्ही स्वीट खाल्लात ना की बरं वाटत। आण 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 चटकन, ही घ्या। काय केलं? शुगर फ्री बर्फी। बर्फी बर्फी काय हो? बॅग बॅग जरा मारून बघताय का? अहो बाबा, ते तोडायची नाही, अशीच खायची असते। अरे पण एवढं कडक कसं? मी त्यात थोडं डिंक घातलंय ना म्हणून। खायचं डिंक घातलं नाही हो, मग खायचं डिंक सगळेच घालतात म्हणून मी म्हटलं थोडं एक्सपेरिमेंट करूया। मी कागद चिटकवायचा डिंक असतो ना तो घातलाय थोडासा थोडासाच ग, स्टीफनेस यावा म्हणून बस। हिला कशाला जन्माला घातले असं मला वाटतं। बर्फी मध्ये हे आता तू हे खाऊ का? मी नको नको असं नका करू। मी अजून किती डिश बनवले, बोंबिलचे पराठे बनवले, त्यानंतर हळदीची लस्सी, पप्पांची फेवरेट। एक मिनिट आंटी, प्लीज थांबा प्लीज। अहो मी जे ऐकलं तेच तुम्ही ऐकलं का? तिला हळद लावून पाठव एकदा चिकन। मला काही नको हळदीची लस्सी। कुठं ही घ्या हळदीची लस्सी। काय आहे ना, पप्पांना खोकल्याचा खूप त्रास होत असतो ना ग मम्मी, मग तू त्यांना हळदीचं दूध देतेस म्हणून मी म्हटलं काहीतरी स्पेशल करूया। हळदीची लस्सी, ठीक आहे हळदीची लस्सी। पी हळद हो गोरी, तू काय करताय? नाही काय नाही, मी जरा काय नाही काय नाही। हॅलो ओवंटे साहेब, नाही तिखट लागल्यामुळे र येत नाही भर ना। आला आता आला। हा वरवंटे साहेब, हा मी बोलतोय। काय झालंय, आमच्या घरी आहे ना जेवणाला थोडासा वेळ आहे, त्यामुळे तुम्ही एवढ्या लवकर येऊ नका, म्हणजे आज आमच्या घरी जेवण नाहीच आहे। हो हो, नाही काय झालं, आता सुनामी आली ना त्यामुळे जेवण सगळं वाहून गेलं। आपण एक काम करूया, तुम्ही आमच्या सवई मी आणि त्या चटणी मॅडम आपण ना ताजमध्ये जेवायला जाऊया। हा आम्ही आलोच। अय्या ताज, अय्या ताज तुझ्यासाठी नाही, आम्ही बघ आणि आमच्या ऑफिस मधले तू हे सगळं खायचं चल। मम्मी अरे तर तुझ्या या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरजी। या विष्णू। नमस्कार। नमस्कार। बस सर, तुम्ही तर सुप्रसिद्ध आहात। सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध ही टर्म सुद्धा कदाचित थोडी कमीच पडेल, लोकप्रिय आहात। अहो 15 पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे आता कसं वर्णन करावं यासाठी खरं तर मला शब्द अपुरे पडत आहेत। नाही नाही, आता शब्द पुरे करा, कारण जास्त तुम्ही तारीफ केली तर मी शेफारेल। विष्णूजी, तर या क्षेत्रामध्ये आमच्या या टीनेजर पाहुणीला करिअर करायचं आहे, तर तुम्ही तिला कसं काय मार्गदर्शन करा? अच्छा, तुला शेफ म्हणजे नेमकं का बरं भाव आहे असं वाटतं? असं पहिलं मला तुम्हाला सांगावं असं वाटेल, सर मी तुमच्या सगळ्या सिरियल्स न चुकता पाहते आणि मी तुमची खूप मोठी फॅन आहे। बरं, तर शेफ का व्हायचं आहे तुला सांग मला? कारण मला लोकांना चांगलं चुंगलं करून द्यायला फार आवडतं। बरं, आता मला एक सांग की चांगलं चुंगलं म्हणजे नेमकं काय ग? कदाचित मलाही माहिती नाही ना। हे बघ, काय असतं की एखादा पदार्थ जेव्हा दिसायला छान असतो, म्हणजे लागतो तर छानच, पण सगळ्यात पहिले काय होतं की पदार्थ दिसायला छान असेल तर आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि मग खाऊन बघतो, मग त्याची चव आवडते, मग आपल्याला भूक किती आहे, असं तीन पद्धतीने आपण पदार्थ खातो। तर तो पदार्थ चांगला की जो दिसायलाही छान आहे, प्रेझेंटेशन छान आहे, कमीत कमी वस्तूंमध्ये बनतो, नाही तर खूप मोठी अशी लिस्ट असते पदार्थांची आणि मग त्याच्यातून एखादा पदार्थ बनवायचा असं नाही, कमीत कमी वस्तूंमध्ये बनलेला, दिसायला छान आणि सगळ्यांना आवडेल असा पदार्थ म्हणजे चांगला। पण हे कसं करणार की हा पदार्थ चांगला आणि हा पदार्थ चांगला नाही? असं कसं करायचं की समजा एखाद्याची छोटी रेसिपी बनवली की आपण हे घेऊ सँडविच, ठीक अगदी सोपं असतं, तर ते सगळ्यात पहिले त्याचा प्रयोग घरच्यांवर करायचा। ओके, म्हणजे काही चुकलं तरी घरचे थोडे सांभाळून घेतात आणि त्याच्यानंतर काय की घरच्यांना आवडलं
की मग आपली आई आजी मावशी यांच्याकडे छान जुन्या जुन्या रेसिपीज असतात, पारंपरिक रेसिपी. त्या सध्या आजकाल दुपार असतं झाल्या तर त्यांच्या पोटात शिरून किंवा त्यांना लग्गा लावून त्या रेसिपीज त्यांच्याकडनं काढून घ्यायच्या आणि मग त्या त्यांच्यावरच परत ट्राय करायच्या. त्यांना आवडल्या की मग मित्रांना पार्टी द्यायची, त्यांच्याकरता बनवायचं आणि असं करत ते सगळं डेव्हलप करायचं. अय्या मला तुम्हाला खरंच सांगावं वाटेल की माझी आई उत्तम कुक आहे आणि हो आता इथून मी घरी गेली ना की माझ्या आईकडून मी वेगवेगळ्या रेसिपी शिकणार आणि हो त्यांचा प्रयोगही करून बघणार जोपर्यंत त्या मला परफेक्ट बनवता येत नाहीत. अगदी बरोबर. विष्णूजी मला एक प्रश्न विचारायचा होता की आता हे झालं आतापर्यंत हिचं जे स्वरूप आहे ते अजून छंदाच आहे बरोबर, त्याचं पूर्णतः व्यवसायात रुपांतर झालेलं नाही, तर आज हे क्षेत्र खूप विस्तारलेलं आहे बरोबर, पण प्रशिक्षण याचं नक्की कसं घ्यावं, कुठे घ्यावं किंवा त्याचे नॉर्म्स काय आहेत? बरोबर. आता जसं तू म्हटलं की एक छंद म्हणून हे केला तर छंद म्हणून जरी जोपासला तरी तो चांगला असावा. मग त्याच्यासाठी छोटासे जे कुकरी क्लासेस असतात ते आपण जॉईन करायचे आणि त्याच्याशिवाय जर थोडं मोठं करायचं असेल, छान तुला कुठला शेफ व्हायचं असेल, कुठल्या हॉटेलमध्ये जर करायचं असं आता तू म्हटलं, तर छान वेगवेगळे कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंटचे आहेत तर ते करायला काहीच हरकत नाही. जसं आता पहिले आतापर्यंत काय होतं की 10वी नंतर ऍडमिशन मिळायची, पण आता 12वी तुम्हाला कंपल्सरी आहे. 12वी नंतर 2 वर्षांनंतर मग स्पेशलायझेशन, मग तुम्ही किचनमध्ये स्पेशलाइज व्हा, बेकरीमध्ये व्हा, त्याच्यानंतर तुमचं फ्रंट ऑफिसमध्ये व्हा, असं मग त्याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, तर तुम्ही कशातही जाऊन ते करा. विष्णूजी या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने बरोबर जी माणसं किंवा म्हणजे आता कदाचित ही उद्या असं विचार करू शकेल किंवा आमचे अनेक दुसरे टीनेजर मित्र आहेत ते विचार करू शकतील, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? मार्गदर्शन असं की या करिअरला पहिले असं दुय्यम मानायचं पण आता तसं नाही आहे. ह्याच्यात ऍडमिशन मिळणं आणि करिअर करणं तितकंच महत्वाचं मानलंय कारण संधी भरपूर आहे. एक तर तुम्ही स्वतःचा कॅटरिंगचा व्यवसाय सुरू करू शकता, हॉटेल सुरू करू शकता, किंवा तुम्हाला नोकरी कुठे हवी असेल तर भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध आहे. आणि आता जसं हिनी म्हटलं की मला कुकिंग आवडतं तर किचनमध्ये नक्कीच जायला पाहिजे. बेसिक कोर्स कुठूनही केल्यानंतर भोपाळला हॉटेल मॅनेजमेंटचं कुकरीवर म्हणजे किचनसाठी एक उत्कृष्ट कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं आणि तिथे तू जाऊन ते करू शकते. ओके. येस. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. नाही हे तू छान कर, मन लावून कर. मुख्य म्हणजे कुठली गोष्ट जर मन लावून केली तर अजून जास्त, म्हणजे पदार्थाचं सुद्धा असंच आहे की मन लावून जर केला तर उत्तम बनतो. हो नक्की. प्रेक्षक हो, आज विष्णू मनोहरजी इथे आले आणि त्यांनी आपल्याला या क्षेत्राबाबतही मार्गदर्शन केलं आणि मुळात पदार्थ कसा बनवावा याबद्दलही मार्गदर्शन केलं. आपले काही जुने पारंपरिक पदार्थ आहेत आपल्या अगदी आजी पणजीपासून चालत आलेले, त्यांच्याकडून काही गोष्टी घ्याव्यात, शिकाव्यात. आणि पदार्थ जेव्हा घडतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक इन्ग्रेडियंट्स असतात, त्याच्याबरोबरच हाताची चव ही फार महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये असलेला आपला छंद, आपली आवड, आपला इंटरेस्ट तितकाच महत्त्वाचा असतो. खरंच विष्णूजी आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि आमच्या या पाहुणीला अतिशय उद्बोधक असा सल्ला दिला, त्याबद्दल सर्वांतर्फे आपले धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. थँक्यू.